वर्षा 2 वर्षापासून हिराबाई निखारे नावाची एक महिला भगिनी एक मनोरुग्ण म्हणून आमच्याकडे जळगाव जिल्ह्यातील वेले आश्रमातून आलेली होती. तर ती गेल्या 2 वर्षापासून आमच्या आश्रमात आहे आणि ती नेहमीप्रमाणे ती मनोरुग्ण वगैरे होती. सगळं काही ती इथे ज्यावेळेस आली त्यावेळेस तिला साडी वगैरे डोकं वगैरे काही माहीत नव्हतं काही असं विचारायचं काय असतं. तर तिच्यावर आपण औषधोपचार केले धुळे जिल्हा रुग्णालयातून आणि इथल्या बाकीच्या काही डॉक्टरांकडून आणि तिला आपण खानपान वगैरे तिचं वगैरे वाढवलं आणि तिचं आता येत्या गेल्या 2 तारखेला 2 सप्टेंबरला दुपारचं जेवण आटोपलं. ती आमच्याशी एकदम बोलू लागली की बाबा माझ्या मुलांकडे मला जायचं आहे, माझ्या मुलांचं नाव असं असं आहे. लगेच आम्ही कान पेपर कागद काढला पेन काढला आणि तिच्या माहितीच्या आधारे ती माहिती घेतली. धुळे जिल्हा पोलीस कंट्रोलशी आम्ही संपर्क साधला. मग या माध्यमातून आम्ही त्या तिकडच्या भंडारा जिल्ह्याच्या पोलीस दलाच्या मार्फतही आम्ही संपर्क साधला. भंडारा पोलीस आणि धुळे जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून मग त्यांनी त्यांच्या मुलाचे नंबर आम्हाला कळवले. लक्ष्मणचा आणि अंतुचा फोन नंबर कळवला. मग त्या फोन नंबरच्या माध्यमातून आम्ही त्या मुलांशी संपर्क साधला. ते म्हणे की आमची आई शेवणी बा असं तसं. मग त्यांना आम्ही निमंत्रित केलं की बा तुम्ही तुमच्या आईला घ्यायला येता का. ते मुलं म्हणे आम्ही पटकन येतो म्हणे. तर तिचे मुलं आता घ्यायला आलेले तर आम्हाला इतका आनंद आहे की बेवारस असलेली बाई आणि गेल्या म्हणजे 1998 घरून गेलेली म्हणजे 22 वर्षानंतर तिच्या मुलं तिला भेटतायत. तर काल म्हणजे आजचा आम्हाला आनंद जो आजचा जो कार्यक्रम जो आहे तो अतिशय आमच्या दृष्टीने महत्त्वाचा. एक वेळा मी गावाला गेलो होतो. तर गावाला गेल्यावर शेजारच्या लोकांनी सांगितलं का म्हणाले का आई आली होती म्हणे तुझी आणि काही बाहेरचे लोक आले होते म्हणे तिला घेऊन. तर आम्ही तिला नंबर देऊन आलो होतो त्यांच्याकडे शेजारच्या लोकांना नंबर देऊन आलो होतो. तर त्यानंतर मी पण खूप शोध केलं नाहीच मिळाली आहे. आता हे 1 आठवड्यापूर्वी काही म्हणजे फोन आलं म्हणजे गाववरून फोन आलं गावच्या लोकांचं. तर त्यांनी म्हणाले का तुझी आई आहे म्हणत आहे आणि का धुळे जिल्ह्यात म्हणजे आहे म्हणाले ते. तर आम्ही म्हटलं ठीक आहे आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर द्या तिथलं. तर आम्ही ना नंबर घेतला त्यांच्याकडनं. मग आम्ही हे वृद्धाश्रमचे जे संचालक आहेत अप्पासाहेब त्यांना कॉल केल्यानंतर त्यांनी सांगितलं का हो तुमचं नाव विचारलं नाव सांगितलं आम्ही ना पूर्ण आपलं. त्यानंतर त्यांनी म्हणाले का हो तुमची आई आहे आता ते 2 वर्षापासून इथं आहे म्हणत होते. त्यांनी विचारलं तुम्ही येत आहे का घ्यायला. तर आम्ही तुम्ही लवकरच तयार झालो म्हणलं 1 आठवड्यात आम्ही येत आहो. त्यांनी म्हटलं आम्ही आलो इथं आईसोबत भेट झाली आमची कालपासून आलो आम्ही इथं आणि आज आम्ही आईला घेऊन चाललो. तो लाडके सुखाने जा आपल्या घरी तो दाटून कंठ येतो.